So hello dear students, in the previous video we have seen the different types of properties. Upon vegvegra properties types pahile. Now the state and state function and another one is path function. Now what is mean by state and what is mean by state function? म्हणजे सिस्टीम एखादी आपण स्टडी करायलो थर्मोडायनॅमिक्समध्ये, एखादी रिएक्शन स्टडी करायलो, त्यावेळेस त्या रिएक्शनची काही ना काही स्टेट असते, काही ना काही त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काहीतरी चेंज असतो. प्रत्येक सिस्टीमच्या प्रत्येक रिएक्शनच्या काही ना काही प्रॉपर्टीज फिक्स असतात. म्हणजे असे काही जे काही फंक्शन्स आहेत ते आपल्याला थोडंसं बघायचे. स्टेट, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन काय आहेत. समजा इफ सपोज वी आर डिस्कसिंग वन सिस्टीम, एखादी सिस्टीम आपण स्टडी करायला, व्हाईल वी आर स्टडिंग ए सिस्टीम, एखादी रिएक्शन, एखादी सिस्टीम आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये स्टडीला घेतलेली आहे, त्यावेळेस त्या सिस्टीमला दे हॅव सर्टन प्रॉपर्टीज, सर्टन चेंजिंग व्हेरिएबल्स, काही व्हेरिएबल्स असतात ज्याला आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. त्या स्टेट ठरवणारे, त्या सिस्टीमची अवस्था ठरवणारे काही व्हेरिएबल्स असतात, त्या सिस्टीमला डिस्क्राईब करणारे काही व्हेरिएबल्स असतात, जसं की टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे. ऑल दीज आर द स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे त्या रिएक्शनची, त्या सिस्टीमची स्टेट डिस्क्राईब करतात. काय डिस्क्राईब करतात? ती कुठल्या स्टेटमध्ये आहे, काय अवस्था आहे त्याची, ती स्टेट डिस्क्राईब करणारी म्हणून त्याला म्हणायचं स्टेट व्हेरिएबल्स. हे स्टेट व्हेरिएबल्स कोण आहेत? टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे. आणि हे स्टेट व्हेरिएबल्स त्या सिस्टीमला काय करत असतात? डिस्क्राईब करत असतात. त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज बद्दल काय देतात? माहिती देतात. त्या सिस्टीमच्या स्टेट बद्दल माहिती देतात. स्टेट व्हेरिएबल्स कशाबद्दल माहिती देतात? त्या सिस्टीमच्या स्टेट बद्दल माहिती देतात. स्टेट म्हणजे काय? द कंडिशन ऑफ द सिस्टीम. त्या सिस्टीमची कंडिशन काय आहे याच्याबद्दलची माहिती देणारी, म्हणजे स्टेट बद्दलची माहिती देणारी काय असतात? स्टेट व्हेरिएबल्स असतात. मग देर आर सो मेनी स्टेट व्हेरिएबल्स आर देर. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, हे सगळे काय आहेत? स्टेट व्हेरिएबल्स आहेत लेकरांनो. अँड दीज स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राईब द सिस्टीम. सिस्टीमला डिस्क्राईब करण्याचं काम, त्या सिस्टीमची स्टेट कोणती आहे सांगण्याचं काम, ती सिस्टीम कुठल्या कंडिशनमध्ये आहे सांगण्याचं काम कोण करत असतात? स्टेट व्हेरिएबल्स करत असतात. अँड दीज स्टेट व्हेरिएबल्स, समजा मी एखादी सिस्टीम स्टडीला घ्यायची, समजा आपण ही सिस्टीम स्टडी कराल, एक रिएक्शन आहे सपोज, ओके, अँड दॅट रिएक्शन हॅज अ प्रेशर P1, समजा त्या सिस्टीमचं प्रेशर काय आहे P1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1, आणि तिच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स N आहे. किती नंबर ऑफ मोल्स आहेत? N मोल्स ऑफ काहीतरी गॅस आहेत, काही आहे, ती सिस्टीम आपण स्टडी करायलो. वी आर स्टडींग द सिस्टीम हॅव्हिंग प्रेशर P1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1 अँड नंबर ऑफ मोल्स N. नाउ एनी वन ऑफ ऑल दीज आर काय म्हणलं मी ह्याला, काय म्हटले? स्टेट व्हेरिएबल्स. हे सगळे काय आहेत? स्टेट व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे स्टेट डिस्क्राईब करणारे, अवस्थेबद्दल माहिती देणारे, त्या सिस्टीमच्या कंडिशन बद्दल माहिती देणारे हे सगळे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स. मी काय केलं? इफ एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल इफ चेंजेस, या चार व्हेरिएबल पैकी एक जरी व्हेरिएबल मी चेंज केलं, एक जरी सिस्टीम डिस्क्राईब करणारं स्टेट व्हेरिएबल जरी चेंज केलं, तर ती सिस्टीम दुसरीच तयार झाली लेकरांनो. सुरुवातीची ही फर्स्ट नंबर दिलेली सिस्टीमचं प्रेशर काय आहे? P1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1 आणि नंबर ऑफ मोल्स. समजा मी असं उदाहरण घेतो, एक बीकर घेतलेला आहे, त्या बीकर मध्ये वॉटर घेतलेलं आहे, 1 ग्राम वॉटर आहे समजा, अँड दॅट 1 ग्राम वॉटर हॅज व्हॉल्यूम, ह्याची व्हॉल्यूम किती आहे? 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे समजा, 1 सेंटीमीटर क्यूब, 1 ग्राम वॉटरची व्हॉल्यूम समजा आपण धरूयात, 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. समजा ह्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, समजा ह्याचं प्रेशर आहे 1 एटमॉस्फिअर. बघा, दिस इज द फर्स्ट स्टेट. एक स्टेट आहे हे, ह्याचं काही ना काही ह्या व्हेरिएबलनं माहिती दिली की बाबा ह्या सिस्टीमचं व्हॉल्यूम एवढी ऑक्युपाय केली ह्या वॉटरनं, ह्याचं टेम्परेचर एवढं आहे, ह्याचं प्रेशर एवढं आहे. ह्याच्यातलं मी एक जरी चेंज केलं, समजा ह्याच्यातली मी काय केली, थोडंसं वॉटर वाढवलं, वॉटर काय केलं मी ह्याच्यात वाढवलं, कुठलं तरी समजा गरम पाणी वगैरे काहीतरी टाकलं, काय वाढवली मी? व्हॉल्यूम वाढवली. एक जरी वाढवलं, सांगा आता ही अगोदरच्या सारखी सिस्टीम राहिली का? वॉटर वाढवल्यामुळं, बघा वॉटर वाढवल्यामुळे ह्याची व्हॉल्यूम चेंज झाली. बघा, एक कुठलंही मी व्हेरिएबल वाढवलं तर अख्खी सिस्टीम नवीनच होऊन बसली. आता नवीन बीकर मध्ये काय आहे? आता
आता ह्याची व्हॉल्यूम 1 cm³ राहणार नाही लेकरांनो, काहीतरी थोडीशी जास्त झालेली असेल, टेम्परेचर मध्ये काही ना काही चेंज झालेला असेल, म्हणजे काय नवीनच सिस्टीम. इफ एनी वन ऑफ द व्हेरिएबल, एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल, ह्या एवढ्या व्हेरिएबल्स पैकी इफ एनी वन ऑफ द व्हेरिएबल्स इफ आय चेंज, एनी वन चेंज केलं, समजा मी P2 चेंज केलं, सगळे चेंज केल्यावर तर पूर्ण सिस्टीमच बदलेल. हे बघ, नंबर ऑफ मोल्स मात्र तेवढेच राहिले, नंबर ऑफ मोल्स चेंज केले पण प्रेशर वाढवलं, नवीनच सिस्टीम तयार झाली, नवीनच स्टेट मिळाली आपल्याला. पहिली फर्स्ट टेस्ट होती, पहिली फर्स्ट स्टेट होती, आता नवीनच स्टेटचं आपल्याला सिस्टीम मिळाली, कारण तिचं प्रेशर अगोदरचीचं P1 होतं, आता काय झालं P2, V1 होतं, आता काय झालं V2, T1 होतं, आता काय झालं T2, N होतं, नंबर ऑफ मोल्स. म्हणजे एक जरी स्टेट व्हेरिएबल चेंज झाला तर सिस्टीम टोटल बदलते. मी इथलं थोडं चेंज केलं, वॉटरची व्हॉल्यूम वाढवली, तर बाकीचे सगळे स्टेटच बदलून गेली, कारण आता तेवढी व्हॉल्यूम नाहीच. आता ह्याची व्हॉल्यूम समजा 1.5 cm³ झाली असेल थोडंसं वॉटर वाढवल्यामुळं. म्हणून इफ एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल चेंजेस, ए न्यू स्टेट इज फॉर्म, नवीन स्टेट फॉर्म झाली. मग ही पहिली स्टेट म्हणजे इनिशियल स्टेट, दुसरी स्टेट फायनल स्टेट. मध्ये हिच ह्याच्यात रूपांतर होत असताना काय झालं या मधल्या पाथ मध्ये, त्या पाथशी आपल्याला देणं घेणं, त्याच्या मार्गाशी देणं घेणं नाही. जी फक्त इनिशियल स्टेट बद्दल आणि फायनल स्टेट बद्दल बोलते, P1 बद्दल आणि P2 बद्दल, V1 इनिशियल बद्दल, V2 बद्दल, ज्याची फक्त इनिशियल आणि फायनल, इनिशियल आणि फायनल, इनिशियल अशी होती, फायनल अशी होती. मग इनिशियलचं फायनल मध्ये होत असताना अगोदर 1 ड्रॉप केला, 2 ऍड केले, 3 ऍड केले, मध्ये पाथ मध्ये किती ऍड होत गेले देणं घेणं नाही. इनिशियली एवढं होतं आणि फायनली एवढं होतं, ह्याच्याबद्दल जी माहिती देते ते म्हणजे स्टेट फंक्शन. द स्टेट फंक्शन इज डिफाइंड ऍज प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम, इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इंडिपेंडंट, कशावर अवलंबून नाही, इंडिपेंडंट ऑन पाथ ऑफ द सिस्टीम, इंडिपेंडंट ऑफ पाथ ऑफ द सिस्टीम. बघ, कशावर अवलंबून आहे, फक्त इनिशियल स्टेटला काय व्हेरिएबल होते, त्याचं प्रेशर काय होतं, त्याची व्हॉल्यूम काय होती, त्याचं टेम्परेचर काय होतं, किती नंबर ऑफ मोल्स होते, आणि फायनलला मग दुसऱ्यानंतर दुसरी स्टेट मिळाली, तिचं प्रेशर काय आहे, तिची व्हॉल्यूम काय आहे, तिचं टेम्परेचर काय आहे, तिचे नंबर ऑफ मोल्स काय आहे. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट मध्ये पाथ मध्ये काय काय झालं याच्याशी ज्याला देणं घेणं नसतं त्याला म्हणायचं स्टेट फंक्शन. कारण एक स्टेट होती फर्स्ट स्टेट, दुसरी स्टेट मिळाली सेकंड स्टेट, पण फर्स्ट स्टेटचं रूपांतर सेकंड स्टेट मध्ये होत असताना मध्ये काय काय चेंजेस झाले, कितीनं प्रेशर वाढलं किंवा कितीनं प्रेशर कमी झालं, P1चं रूपांतर P2 मध्ये झालं, मग प्रेशर वाढले का कमी झालंय, सुरुवातीचं एवढं प्रेशर होतं नंतरचं एवढे, पण मध्ये सुरुवातीचं एवढ्यावरून एवढं होत असताना मध्ये किती वाढत गेलं किंवा कमी होत गेलं याच्याशी ज्याला देणं घेणं नसतं, पाथ बद्दल ज्याला काहीच देणं घेणं नसतं, अशा फंक्शन्सला म्हणायचं स्टेट फंक्शन. द फंक्शन ऑफ द सिस्टीम, द प्रॉपर प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम विच डिपेंड्स, जी फक्त कशावर अवलंबून आहे, ओनली ऑन इनिशियल अँड फायनल. करंट स्टेटस ऑफ द सिस्टीम, करंट स्टेटस काय आहे, सुरुवातीचं स्टेटस काय, नंतरचं काय, करंट स्टेटस ऑफ द सिस्टीम म्हणजेच कोणतं, इनिशियल अँड फायनल स्टेटस ऑफ द सिस्टीम ज्याच्यावर अवलंबून असतं, आणि पाथवर, पाथ म्हणजे मार्ग, ह्याचं रूपांतर याच्यात होत असताना कसा कसा बदल होत गेला, किती प्रेशर वाढत गेलं, किती व्हॉल्यूम वाढत गेली किंवा कमी होत गेली, काय काय जे झालं याच्यावर जे अवलंबून नसतं, फक्त इनिशियल आणि फायनलचाच विचार करतं ते म्हणजे स्टेट फंक्शन. आणि जे पाथ बद्दलची माहिती देतं ते म्हणजे पाथ फंक्शन. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स ओनली ऑन पाथ ऑफ द सिस्टीम, पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन पाथ फॉलोड बाय सिस्टीम, पाथ फॉलोड बाय सिस्टीम इज कॉल्ड पाथ फंक्शन, इज कॉल्ड पाथ फंक्शन. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम, जो प्रॉपर्टी, जी प्रॉपर्टी पाथवर अवलंबून असते ते पाथ फंक्शन, जी प्रॉपर्टी पाथवर अवलंबून नसते
पाथवर अवलंबून नसते. म्हणजेच कुणावर अवलंबून असते? इनिशियल आणि फायनल. सुरुवातीला पी वन होतं, नंतर पी टू. मग बाबा त्यांना काढायचंय चेंज इन प्रेशर. चेंज म्हणजे डेल्टा. चेंज इन प्रेशर पी टू फायनल मायनस इनिशियल. चेंज इन व्हॉल्यूम व्ही टू मायनस व्ही वन. चेंज इन टेम्परेचर टी टू मायनस टी वन. फायनल मायनस इनिशियल. आपल्याला चेंज काढायचा, किती प्रेशर वाढलं किंवा किती कमी झालं. इनिशियली पी वन होतं, नंतर पी टू झालं, मग आपल्याला चेंज काढायचा, किती न प्रेशर वाढलं किंवा कमी, कितीचा चेंज झाला. चेंज काढण्यासाठी कोणतं? कॅपिटल डेल्टा. जर बिग चेंज, मोठा चेंज काढायचा असेल तर कॅपिटल डेल्टा. स्मॉल चेंज काढायचा असेल तर डो हे डेल्टा व्ही किंवा डो पी डो व्ही डो टी. हे स्मॉल चेंज. स्मॉल चेंज काढायचा असेल तर डो. कॅपिटल डेल्टा वापरलं तर बिग चेंज. मग कितीचा चेंज? पी टू मायनस पी वन. फायनल समजा प्रेशर, फायनल स्टेटचं प्रेशर समजा 25, इनिशियलचं समजा 20, तर चेंज काय झाला? 25 मायनस 20 किती आला? 5. डेल्टा पी किती आलं? म्हणजे सुरुवातीचं पी वन 20 होतं, नंतरचं पी टू 25 झालं. मग फायनल मधून इनिशियल, शेवटच्यातून सुरुवातीचं मी वजा केलं, 25 वजा 20 किती आलं? 5. हे काय झाला? चेंज इन प्रेशर. डेल्टा म्हणजे डेल्टा कशासाठी वापरायचा? चेंज. चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन टेम्परेचर याच्यासाठी काय वापरायचा? डेल्टा. चेंज इन नंबर ऑफ मोल्स, बऱ्याच रिएक्शन मध्ये नंबर ऑफ मोल्स सुद्धा बदलतील. चेंज इन नंबर ऑफ मोल्स डेल्टा एन. तर असं चेंज काढायचा असेल तर डेल्टा वापरायचा. चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन टेम्परेचर. पी टू मायनस पी वन चेंज इन व्हॉल्यूम, व्ही टू मायनस व्ही वन फायनल मायनस इनिशियल. चेंज इन टेम्परेचर फायनल मायनस इनिशियल टेम्परेचर. टी टू मायनस टी वन याच्यासाठी काय वापरायचं? टेम्परेचर. साधं उदाहरण घेऊयात. समजा दिस इज अ बिल्डिंग, हे बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये आपल्याला चढण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, बरोबर आहे? या पायऱ्या. हिअर इज ए स्टुडंट, एक स्टुडंट थांबलेला. दिस स्टुडंट हॅज टू रीच टू द टेरस. इथं जायचं ह्या स्टुडंटला. नाऊ इट हॅज सो मेनी पाथ्स. ह्या वेगवेगळ्या मार्गानं जाईल. कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मार्गानं? ह्या बिल्डिंगची समजा हाईट आहे 20 फीट. 20 फूट हाईट असलेली एक बिल्डिंग आहे, बरोबर आहे? आणि ह्या स्टुडंटला इथून इथं जायचं टेरस. दॅट स्टुडंट हॅज टू रीच टू द टेरस. नाऊ दिस हॅज 20 फीट ऑफ हाईट. हाईट किती आहे? 20 फीट. आता ह्याला मार्ग कोणते कोणते आहेत? दॅट स्टुडंट कॅन मूव्ह टू द टेरस बाय डिफरंट वेज. वेगवेगळ्या मार्गानं तो जाईल. आयदर ही विल यूज स्टेअरकेस, तो एकतर पायऱ्यानं जाईल. ऑर आयदर ही विल यूज द रोप, आयदर ही विल यूज रोप, अशी दोरीने तरी जाईल, दोरीने तरी जाईल तिथं कुठंतरी. किंवा आयदर ही विल यूज हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर तरी तो वापरेल, बरोबर आहे? हेलिकॉप्टरनं तरी जाईल. म्हणजे बघा, टू रीच द टेरस दिस स्टुडंट विल यूज 3 पाथ. 3 पाथ तो वापरेल. एकतर तो हेलिकॉप्टरनं जाईल, डायरेक्ट टेरेसवर लँड होईल जमिनीवरनं, किंवा दोरीनं पकडून तरी जाईल, किंवा तुमच्या स्टेअर केसनं जाईल. पण मात्र या स्टुडंटला इथून इथं जाण्यासाठी किती हाईटवर जायचंय? 20 फीट हाईट. मग ही हाईट काय झाली? इनिशियल आणि फायनल. इनिशियल आणि फायनल हाईट फक्त महत्वाची आहे. ही हाईट काय झाली? तुमचं स्टेट फंक्शन झालं. स्टेट फंक्शन किती आहे हाईट? 20 फीट. कुठल्या याच्यामध्ये जा, रोप ना जा, हे ना जा, त्याला जी अल्टिट्यूड, अल्टिट्यूड म्हणजे हाईट, ही हाईट किती आहे? 20 फीट. कुठच्या कशाने जा, पण त्याचं डिस्टन्स मात्र प्रत्येक वेळेस बदलायला. दोरीनं त्याला जास्त वेगळंच डिस्टन्स हे करावं लागणार आहे. स्टेअर केसनं गेला तर तिथलं डिस्टन्स वेगळंच राहणार आहे, आणि तुमच्या हेलिकॉप्टरनं गेला तर डिस्टन्स वेगळंच राहणार आहे. अंतर मात्र काय आहे? प्रत्येक जागी वेगवेगळं आहे. रोपनं गेलेल्याचं अंतर वेगळंच आहे, पायऱ्यानं गेलेल्याचं अंतर वेगळंच आहे, आणि हेलिकॉप्टरनं गेलेलं अंतर वेगळंच आहे. म्हणजे डिस्टन्स, अंतर हे कसलं फंक्शन झालं? पाथ फंक्शन. पाथ फंक्शन कशाबद्दल माहिती देतं? पाथ कुठल्या मार्गानं गेला, मार्ग वेगवेगळा, इथला मार्ग गेला ह्याचीच माहिती द्यावं लागेल, किंवा एवढ्या एवढ्या डिस्टन्सनं हेलिकॉप्टरला जावं लागलं. या मार्गानं गेला तर एवढ्या डिस्टन्सनं गेला, आणि स्टेअर केसनं गेला तर एवढ्या डिस्टन्सनं गेला. म्हणजे जो पाथ बद्दलची माहिती देतो ते पाथ फंक्शन. आणि फक्त स्टेट फंक्शन, इथून इथं गेला किती डिस्टन्स केलं त्यानं? 20 फीट.
इनिशियल फायनल जे फक्त स्टेट बद्दल माहिती देतो किती डिस्टन्स न गेला याच्याशी ज्याला देणेघेणे नाही इथं होता ग्राउंडला होता इनिशियल स्टेटला होता टेरसला गेला फायनल स्टेटला गेला ज्याला फक्त इथला स्टुडंट आणि इथला स्टुडंट याची माहिती घ्यायची एवढी हाईट तो चढला 20 फीट गेला इथं होता इथं गेला तो किती अंतरानं गेला देणेघेणे नाही तर हा इनिशियल आणि फायनल स्टेट बद्दल जो माहिती देतो ते स्टेट फंक्शन आणि पाथ बद्दलची माहिती देतो ते पाथ फंक्शन. आणि लक्षात घ्या काही प्रॉपर्टीज आहेत स्टेट फंक्शनच्या. स्टेट फंक्शन काय आहे? स्टेट फंक्शन इफ फ्यू स्टेट फंक्शन्स आर फिक्स्ड इफ फ्यू स्टेट फंक्शन्स व्हॅल्यूज इफ द व्हॅल्यूज ऑफ फ्यू स्टेट फंक्शन्स आर असाइंड जर काही स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू जर आपण असाइन केल्या देन रिमेनिंग स्टेट फंक्शन व्हॅल्यूज आर डिपेंडंट ऑन दोज फ्यू स्टेट फंक्शन. जर आपण काही फ्यू स्टेट फंक्शन समजा एक एक्झाम्पल घेऊया पीव्ही इज इक्वल टू एन आर टी दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एन आर टी याच्यातल्या मी समजा काही दोन तीन फंक्शनच्या जर व्हॅल्यू मी फिक्स केल्या तर एखाद्या कुठल्या तरी फंक्शनची व्हॅल्यू आपोआप डिपेंडंट येते ह्यांच्यानुसार ती आपोआप बदलते. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये पाच पैकी एक तर गॅस कॉन्स्टंट आहे मोलार गॅस कॉन्स्टंट पण राहिलेल्या चार मधल्या एखादी जरी मी जर व्हॅल्यू एक दोन तीन व्हॅल्यू जर मी असाइन केल्या की बाबा प्रेशर एवढे टेम्परेचर एवढे नंबर ऑफ मोल्स एवढे तर त्याची व्हॉल्यूम एवढी आपोआप यावीच लागेल. म्हणजे एवढं प्रेशर एवढं टेम्परेचर एवढं नंबर ऑफ मोल्स साठी व्हॉल्यूम फिक्सच येते. म्हणजे तीन प्रॉपर्टीनं चौथी काय येणार हे ठरवली. तीन प्रॉपर्टीनं प्रेशर नंबर ऑफ मोल्स टेम्परेचरनं ठरवलं की व्हॉल्यूम किती यायची. म्हणजे एक डिपेंडंट आली बाकीच्या तीन इंडिपेंडंट आल्या. म्हणजे जर फ्यू स्टेट फंक्शन जर आपण असाइन केले तर आपोआप चौथी त्याच्यावर काय येते डिपेंडंट येते. म्हणजे एक डिपेंडंट असते बाकीच्या इंडिपेंडंट असतात बाकीच्या काय असतात इंडिपेंडंट असतात. तर ही एक आहे अँड स्टेट फंक्शन ओनली रिलाय ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. समजा हा ए स्टेट आहे हा बी स्टेट आहे या ए स्टेट कडून बी ला जसं आता मी इथं उदाहरण सांगितलं देर आर थ्री वेज फर्स्ट वे सेकंड वे अँड थर्ड वे बरोबर दॅट ए कॅन रीच टू बी बाय फर्स्ट पाथ सेकंड पाथ थर्ड पाथ. पण आपल्याला पाथ फंक्शनची माहिती घेणारं पाथ फंक्शन स्टेट फंक्शन फक्त कुणाबद्दल माहिती देतं इट ओनली टॉक्स अबाउट इनिशियल अँड फायनल स्टेट. एचं प्रेशर किती आहे पी वन एची व्हॉल्यूम किती आहे व्ही वन बीचं प्रेशर किती आहे पी पी टू बीची व्हॉल्यूम किती आहे व्ही टू. जे फक्त इनिशियल आणि फायनल प्रेशर बद्दल इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम बद्दल बोलतात ते स्टेट फंक्शन. जे पाथ बद्दल कुठल्या मार्गाने गेला जसं आता आपण बघितलं जे पाथ बद्दलची माहिती देतात ते पाथ फंक्शन. जे फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट करंट स्टेट ए काय आहे करंट स्टेट आत्ताची काय स्टेट आहे आत्ताची अवस्था काय बी आहे मग तिचं प्रेशर किती आहे तिचं व्हॉल्यूम किती आहे ती अगोदर काय होतं त्याच्याशी देणेघेणे कशी चेंज होत गेली त्याच्याशी देणेघेणे जी करंट स्टेटस बद्दल बोलते म्हणजेच इनिशियल आणि फायनल. सुरुवातीला हे होतं नंतर हे होतं. 90% होते 10% आले पण ते 90% होताना 91 कसे झाले 92 कसे झाले याच्याशी देणेघेणे 90% होते 10% झाले. म्हणजे याचा अर्थ इनिशियल आणि फायनल याच्याबद्दलची माहिती. मध्ये त्या विद्यार्थ्यानं किती अभ्यास केला त्याच्या त्या वर्षभराच्या काळात त्याला काय मेहनत घ्यावी लागली याच्याबद्दल जी माहिती घेत नाही ते स्टेट फंक्शन इनिशियल आणि फायनल. पाथ बद्दल जे माहिती देतं ते पाथ फंक्शन. सो दिस इज ऑल अबाउट द स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. आणि स्टेट फंक्शन किंवा पाथ फंक्शन डिस्क्राईब करण्यासाठी हे आपल्याला वेगवेगळे स्टेट व्हेरिएबल्स वापरावे लागतात टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम. सो दिस इज ऑल अबाउट द स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. थँक्यू गाईज.